किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथे दूर होईल. काही लोकांना जमाल घोट्याची आवश्यकता असेल तर तोही तिथे दिला जाईल. बघा, राजकीय विरोधकांना मी उत्तर कामातून देतो. मी त्यांच्या आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही. आता कालच नमो महारोजगार योजना झाली, रोजगार मेळावा. इथं मंत्री आहेत मंगलप्रभात लोढाजी. नागपूर, लातूर, बारामती, ठाणे, कल्याण, आणखी अनेक ठिकाणी होत आहेत. लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करतोय. सरकारी नोकऱ्या तर आम्ही देतो, ते ओपन केल्यात, परंतु या खाजगी संस्थांमध्ये देखील आम्ही नोकऱ्या देतोय. काल एक स्किल अकॅडमीचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये. बीवीजीने काही देशांबरोबर टायअप केलेलं आहे. तिथे 5 वर्षात 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार आणि नोकऱ्याही देणार. त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर 4 लाख लोकांना नोकरी देण्याचा करार केलेला आहे. त्यामुळे या राज्यातले तरुण, या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. जसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत गेल्या 10 वर्षामध्ये, ती प्रेरणा घेऊन आम्ही इथंही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो, डबल इंजिन सरकार, डबल फायदा. राजकीय आरोप करणाऱ्यांना मी कामातून उत्तर देतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. विरोधकांना मी कामातून उत्तर देतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य. पुन्हा एकदा बातम्यांचा महाफास्ट आढावा.